नमस्कार मित्रो, मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरिवलीकर. तर मित्रांनो, आज मी चारकोप सेक्टर नंबर 2 मध्ये असलेल्या मालवणी जत्रेला आलेलो आहे. आणि मालवणी जत्रा म्हणजे काय हे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. तर इंट्रोडक्शन मध्ये जास्त वेळ न घालवता आपण या जत्रेमध्ये जाऊया आणि पटपट ही जत्रा काय आहे, जत्रेमध्ये काय काय खासियत आहे ना, ते सगळं काय ते कव्हर करूया. तर मित्रांनो, तुम्ही कुठे जाऊ नका, या व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा. बघा, हा एंट्री गेट आहे आणि इथे बघा, इथे तुळजाभवानीच्या देवळाची प्रतिकृती उभारली आहे. म्हणजे जी तुळजापूरला जी तुळजाभवानीचं जे देऊळ आहे त्याची अगदी हुबेहूब प्रतिकृती उभारली आहे. आणि इथे बघा, इथे पैठणीची रांगोळी काढलेली आहे. ती का सांगतो तुम्हाला, इथे बघा, इथे समोर आहे ना पैठणीचा खेळ चालू आहे, खेळ पैठणीचा. या चेअरवर एक ना तीर्थक्षेत्रांची इथे बघा, इथे समोर रंगमंच आहे आणि त्या रंगमंचावरती होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना पाहण्यासाठी इथे बघा, इथे सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. आणि या बाजूला बघा, इथे भरपूर सारे फूड आयटमचे स्टॉल्स आहेत. आणि इथे बघा, इथे हा सगळा निर्मिती विभाग आहे. म्हणजे जे पण पेपर मॅन्युफॅक्चरर्स जे असतात ते त्यांचे प्रोडक्ट्स घेऊन इथे त्यांचे स्टॉल लागलेले आहेत. ते लहान मुलांना एन्जॉय करण्यासाठी गेम्स ठेवलेले आहेत. इथे बघा, इथे टॅम्पोलिन आहे. आणि इथे बघा, हे सगळे गेम्स आहेत. इथे म्हणजे लहान मुलांची फुल धमाल आहे. इथे इथे स्मिता फूड्सचा स्टॉल आहे. आणि स्मिता फूड्सच्या स्टॉल बद्दल मी तुम्हाला काय सांगू, ही जवळजवळ आमची ना तिसरी भेट आहे इथे. आणि याच्या आधी जेव्हा आमची भेट झालेली त्यावेळेला स्टॉल काही एवढा मोठा नसायचा, पण आता स्मिता फूड्स यांना एवढी प्रसिद्धी मिळालेली आहे की ते बघा, ते अगदी त्यांचं ना एवढासा स्टॉल असायचा. आणि आता बघा, इथे प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट केली आहे. म्हणजे खवायांना इथे बसून स्मिता फूड्सचा आपण आस्वाद घेऊ शकतो. तर काय, कसं वाटलं जेवण इकडचं? उत्तम, एकदम छान आहे ना, एकदम. तर हे बघा, इथे बसून जेवतायत आणि त्यांना आवडलंच आहे जेवण. हाय, तर आपण आहे ना तिकडे जाऊया. आपण तिकडे तिकडे सगळे ना ते सगळे जेवण बनवतात, ते आपण जाऊन जवळ जाऊन बघूया. इथे पापलेट फ्राय बनते. आम्ही वडे बनवते आहे. स्मिता स्टॉलला भेट द्या. सेक्टर 2 मध्ये माझा स्टॉल आहे. आणि हे बघा वडे, बघा इथे वडे दळले जात आहेत. स्मिता पूर्ण स्मिता बनवते. पुन्हा स्मिता इथे आलेले आहेत वडे खायसाठी. घरी बनवतो आपण, वडे इथे लाईव्ह करतो. तुम्ही नक्की भेट द्या. तुम्ही तयारीला सुरुवात केली सकाळपासून? सकाळी 11 वाजल्यापासून चालू आहे. वडा बघा किती मस्त असा आलाय बघा. सगळ्यांनी नक्की या, हा स्टॉलला भेट द्या. 21 तारखेपर्यंत आपला स्टॉल आहे सर. हो, 21 जानेवारी. बघा, वडा रेडी झालेलाच आहे. म्हणजे गरमागरम वडे मिळतील तुम्हाला खायला. आणि हे काय बनते इथे? हे इथे लॉलीपॉप बनतात बघा, इथे मस्त असे. हे तुम्ही स्वतः बनवता ना, याचा मसाला स्वतः तयार करता ना तुम्ही? इथे खवायांची गर्दी बघा किती आहे. थोड्याच वेळात तिकडचा नजारा बदलणारच आहे, कारण की आज अगदी वाराच्या दिवशी आपण आलेलो आहोत. इथे पॉपलेट फ्राय आहे, सुरमई फ्राय आहे. पीस बघा, तुकडी बघा किती मोठी आहे. आणि एक कोळंबी आहे. आणि हे बघा, इथे इथे वडे, चिकन, चिकनची डिश आहे. आणि ही बिर्याणी आहे. ते फ्रेंच फ्राईज आहे. ते रोल्स आहे. हे रोल्स कसले? हे पिझ्झा पॉकेट्स आहे, हे स्प्रिंग रोल आहे, हे फ्रेंच फ्राईज आहे, चिकन कुरकुरे, बासा फिश आणि हे क्रॅब. स्टॉल वरती आहे ना इतकी गर्दी झाली ना की अक्षरशः इकडचे अटेंडंट्स आहेत ना त्यांना आपल्याशी बोलायला वेळ नाही. तरी मी सांगतो तुम्हाला, बघा हा जवळा आहे. हा मटण किमा आहे. हा इथे चिकन किमा आहे. चिकन कलेजी, चिकन गुणा. चिकन रोल, चिकन रोल आहे. तर इथे बघा ना, आपण जॅगरी प्रोडक्ट्सच्या स्टॉल वरती आलो आहे. एक अनोखा स्टॉल आहे, काहीतरी वेगळंच आपल्याला इथे बघायला मिळतंय. तर या ताई आहेत आपल्या बरोबर. ताई, काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी रुचिरा सुभाष शिर्के आणि माझ्या ब्रँडचं नाव आहे जॅगरी अँड इट्स. आमच्याकडे सगळे गुळ आणि खजुरात बनवलेले प्रोडक्ट्स आहेत. ओट्स जॅगरी, बीट जॅगरी या आमच्या बेस्ट सेलिंग कुकीज आहेत. त्याच्यामध्ये आम्ही बेकिंगसाठी तूप वापरतो. शिवाय आमच्याकडे आहेत न्युट्री बार्स, प्रोटीन बारचं हेल्दीअर व्हर्जन, नो प्रिझर्वेटिव्ह, नो ॲडेड फ्लेवर्स. तर माझ्याकडे गुळ आणि खजुरातले लाडू आहेत, जे तुम्हाला कुठल्या स्टॉलवर बघायला मिळणार नाहीत. USP ही आहे की सगळे प्रोडक्ट्स गुळ आणि खजुरात, शिवाय साजूक तुपामध्येच बनतात. सो तुम्ही स्टॉलवर या, व्हिजिट करा, सगळे प्रोडक्ट्सचे टेस्टर्स ट्राय करा. हे काय, व्हीट काय? व्हीट चोको, व्हीट चोको फिल कुकी. म्हणजे काय, दिस इज गुड फॉर व्हॉट? दिस इज गुड फॉर हेल्थ. ऍक्च्युली हेल्दी डेझर्ट यू कॅन से. सो डेझर्ट मध्ये माझे 2 ऑप्शन्स आहेत, व्हीट चोको फिल आणि फ्लॅक्सीड लाडू. तर हे बघा ना, हे प्रोडक्ट आहे मला खूप इंटरेस्टिंग वाटलं. हा प्रोटीन बारला ओव्हरटेक करणारा प्रोडक्ट आहे न्यूट्री बार. अँड दिस इज ऑल नॅचरल. येस, एक्झॅक्टली. सो प्रोटीन बारमध्ये
खूप सारे प्रेझर्वेटिव्ह आणि ॲडेड फ्लेवर्स असतात. सो न्यूट्रीबारमध्ये कुठलीही प्रेझर्वेटिव्ह ॲडेड फ्लेवर्स नाही आहे. त्याच्यामध्ये 7 seeds ड्रायफ्रुट्स आणि खजूर आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली हा बाईट साईजमध्ये पण अवेलेबल असतो. हा तुम्ही टिफिनमध्ये कॅरी करू शकता किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये करू शकता. सो हे USP आहे न्यूट्रीबार. सो प्रोटीन बार्स आपण जे घेतो ते खूप एक्सपेन्सिव्ह आणि ओव्हर प्राईस्ड असतात. शिवाय खूप सारे प्रेझर्वेटिव्ह असतात. सो याच्यामध्ये जसं मी म्हटलं प्रेझर्वेटिव्ह नाही आहेत आणि हा खूपच इकॉनॉमिकल आहे. 60 rupees फॉर इच. सो तुम्ही जर बल्कमध्ये ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मी बोरिवलीकर या चॅनल थ्रू जर मला कनेक्ट केलं तर तुम्हाला डेफिनेटली डिस्काउंट मिळेल फॉर बल्क ऑर्डर्स. सो डू कनेक्ट. आणि इफ एनीबडी वॉन्ट्स टू कॉन्टॅक्ट यू, व्हॉट विल बी युअर कॉन्टॅक्ट नंबर? येस येस, आय एम देअर ऑन इंस्टाग्राम. जॅगरी नीड्स या नावाने माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे. शिवाय आय एम देअर ऑन व्हॉट्सअप. सो माझा नंबर आहे 9769003155. अरे बघा मित्र, हा पूर्ण ब्रासचा स्टॉल आहे. इथे सगळे ब्रासचे गिफ्ट आर्टिकल्स आहेत आणि इथे काही मूर्त्या सुद्धा आहेत. आणि हे बघा, हे आपले डेली यूज मध्ये येणारे प्रोडक्ट्स आहेत. आणि बघा एवढे सारे ब्रासचे प्रोडक्ट्स आहेत. अरे बघा किती सारे ब्रासचे प्रोडक्ट्स आहेत इथे सुद्धा आहेत. हा ब्रास आर्टिकलचा स्टॉल आहे ना, इतका अट्रॅक्टिव्ह आहे ना. ब्रास आर्टिकल्स म्हणजे या गृहसजावटीचे आर्टिकल्स अवेलेबल आहेत इथे. आणि ते पाहण्यासाठी बघा ना, इथे लोक थोड्याच वेळात गर्दी बघा केवढी झाली इथे. हॅलो, माझं नाव शीतल विनायक आरोलकर आहे. आपल्याकडे ब्रास आर्टिकलच्या सगळ्या वस्तू आहेत वेगवेगळ्या. पातुली आहे, त्यामध्ये अँटिकमध्ये दिवे येतील, साध्यामध्ये दिवे. कुईडी आहे पूर्वीच्या पद्धतीच्या, 2 खणाची 3 खणाची आहे. लॉक्स आहे, अँटिकमध्ये एक आहे. तसं फिरवायचं एक एक पाकळी ओपन होते. हळदी कुंकू अक्षता अबीर गुलाल अष्टगंध सगळं त्यामध्ये राहतं. अँटिक लॉक्स येतील त्यामध्ये. अत्तराची पुपी, अत्तर, काजळ, सिंदूरसाठी काही आपण यूज करू शकतो. अच्छा, या बेल्स आहेत इथे आणि या पळी आहेत इथे. पळीमध्ये डिझाईन्स आहे, कापूरती मध्ये आहे. आणि इथे छान बग्गी दिली आहे. म्हणजे बग्गी ना, ती बैलगाडी आहे. इथे बैलगाड्या आहेत आणि गाड्यांचे पण मॉडेल्स आहेत तिकडे. म्हणजे एकदम अँटिक गाड्या ज्या आहेत, रेट्रो कार्स ज्या आहेत, त्यांचे मॉडेल्स सुद्धा आहेत इथे. आणि बघा बैलगाड्या आहेत, 2 बैलांची पण बैलगाडी इथे, 1 बैलाची बैलगाडी आहे इथे. बाईक सुद्धा अच्छा. आणि हे सगळे वॉल युनिट्स आहेत. इथे ना पॉटरीचा स्टॉल आहे. सगळे क्ले प्रोडक्ट्स आहेत इथे. श्री स्वामी समर्थ पॉटरी. तर ताई जरा थोडक्यात माहिती द्याल मातीविषयी. सांगायचं म्हणजे मातीची जी भांडी आहेत, आता आपल्याला ऍक्च्युली गरज आहे की मातीची भांडी युज करायची. कारण कसं भरपूर रोग आलेले आहेत, तर त्याच्यापेक्षा कसं आता पूर्वी कसं सगळे मातीच्याच भांड्यामध्ये सगळं जेवण वगैरे करायचे. आता आपण हे सगळे गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. माझा उद्देश एकच आहे की जास्तीत जास्त लोकांनी मातीची भांडी युज करून त्याच्यामध्ये टेस्टी जेवण होतं आणि मी तुमचा गॅस पण वाचतो. त्यासाठी मी हे सगळं आणलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला ग्लासेस भेटतील, चमचे भेटतील, बोल पण आहेत, सर्विंग बोल पण आहेत, वाट्या पण आहेत, ताट पण आहे तिकडे. बघा मित्रांनो, बघा. अच्छा बघा, तांब्या पण आहे इथे. स्टोरेज जार्स पण आहेत इथे. बघा स्टोरेज जार्स पण आहेत इथे. मनी बॉक्स आहेत. आपण मालवणी जत्रेमध्ये आल्यावरती आपण लोणच्याचा स्टॉल कव्हर नाही केला तर मित्रांनो काय सांगू तुम्हाला. हे बघा, इथे भरपूर सारी व्हरायटी आहे लोणच्यांची. हे बघा, इथे ना या स्टॉल वरती सगळे ना स्नॅक्स आयटम्स आहेत इथे. आणि हे बघा, हे फ्राय करण्याच्या त्या नळ्या आहेत इथे. हे पापड आहेत, पालक पापड, हा नाचणी पापड आणि हा पोह्याचा पापड. आणि हे काय, हे ओनियन रोल्स, नाचणी आणि ओनियन, हे ओनियन रोल्स. तिथे हँडबॅग्स आहेत सगळ्या, लेडीज हँड बॅग्स आहेत सगळ्या. काय रेंज पासून आहेत बॅग्स आपल्याकडे साधारण? 130 पासून 60 आहे. स्टॉल नंबर किती आपला? 47. स्टॉल नंबर 47. कॉटेज इंडस्ट्रीचा स्टॉल आहे. भरपूर सारे केमिकल्स आहेत, म्हणजे पेस्टिसाइड्स आहेत ना हे सगळे. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पेस्टिसाइड्स पाहिजे असतील ना तर तुम्ही या स्टॉलला नक्की भेट द्या. स्टॉल नंबर किती आहे? 46. स्टॉल नंबर 46 आणि हा आहे स्टॉल नंबर 45. तर हा आहे LIC चा स्टॉल. म्हणजे तुम्हाला LIC मध्ये कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायची असेल ना तर या काकांना भेटा. सर, काय नाव आपलं? नाव आहे राजपाल बिराजदार. मोबाईल नंबर आहे 9969375459 आणि स्टॉल नंबर आहे 45. हे काहीतरी वेगळं दिसतं. आपण या दादांनाच विचारूया, काय एक्झॅक्टली आपल्याकडे? एक गृह उपयोगी वास्तुशास्त्राप्रमाणे आम्ही प्रोडक्ट ठेवलेले आहेत. त्या प्रोडक्ट क्रिस्टल्स आजकाल खूप ट्रेंडी होतात. कुणाला कॉन्फिडन्स, कुणाचा वेट लॉस पण करण्यासाठी क्रिस्टल्स आपल्या कामात. मी स्वतः पण मी हे घातलेले आहेत, रिलेशनशिप मेंटेन करण्यासाठी होत आहेत. पायराइट्स ट्री आहे, तुम्ही बघू शकता. खूप क्यूट क्यूट आयटम आहेत. इबेलायच्या सगळे प्रोडक्ट्स आहेत माझ्याकडे. तुम्ही पूर्ण टांगलेल्या वस्तू पण तुम्ही पाहू शकता. पवार मॅडम हा स्वतः टॅरो कार्ड रीडर आहेत. कार्ड पण माझ्यासमोर आहे.
आम्ही स्वतः सर्टिफाईड आहेत, त्या पण युट्यूब चॅनल्स आहेत, इंस्टाग्रामवर आहेत. संपलेत ना? नाही नाही, होप संपले असे करू नका. खूप चांगले, खूप चांगले. म्हणजे एक संपून दुसरा, म्हणजे तुम्ही जे एक्सपेक्ट करून छान ग्रोथ तुम्हाला येतात. आपल्या बरोबर आहेत श्रीमती दीपिका पवार. तर ताई काय बोलाल तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम आम्ही इथे टॅरो कार्ड रिडिंग घेऊन आलेलो आहे मालवाडी महोत्सवमध्ये. हे टॅरो कार्ड रिडिंग आहे. टॅरो कार्ड रिडिंगमधून आपल्याला फ्युचर, प्रेझेंट, पास्ट सगळ्याविषयी माहिती मिळते. आपले जे कोणते प्रश्न अडले असतील, आपल्याला जर मार्ग मिळत नसेल, तर टॅरो कार्ड आपल्याला डेफिनेटली हेल्प करेल. त्याचबरोबर आपल्याला अशा क्रिस्टल्सची रेमेडीज दिली जाते. या रेमेडीजमुळे सुद्धा आपल्याला खूप बेनिफिट होतो. अशा प्रकारे खूप लोकांना आम्ही खूप त्यांची लाईफस्टाईल चेंज करून दिलेली आहे, त्यांचे लाईफचे लाईफ प्रश्न सॉल्व्ह करून दिलेले आणि आम्हाला त्याच्यामध्ये खूप छान सक्सेसही मिळाला. तुम्ही नक्की आमचा संपर्क साधू शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9022951263. दीपिका पवार, धन्यवाद. तरे बघा, हे मालवणी कट्टा म्हणून स्टॉल आहे आणि इथे काय काय मिळतं ते बघूया आपण. बघा, इथे जिवंत खेकडा दिसतोय. खेकडा बघा, एकदम फ्रेश मिळेल आपल्याला. तर काय काय अजून या व्यतिरिक्त याच्यामध्ये? सुरमे थाळी आहे, बांगडा थाळी आहे, पापलेट थाळी आहे, कोंबील आहे, प्रॉन्स आहे, त्यानंतर क्रॅब लॉलीपॉप आहे, फिश फिंगर आहे आणि लॉबस्टर बाईट्स म्हणून आहे. चिकन ग्रेव्ही मालवणी पद्धतीचं. आणि हे काय इथे पुढे? आहे चिकन किमा पाव, हे आहे कलेजी लिव्हर, आहे जवला आणि हे सोलकढी. त्यानंतर आहे बांगडाचा रस्सा. हे चिकन आहे? चिकन. अच्छा, चिकन हे कुठल्या पद्धतीचं आहे? हे पण मालवणी. हे पण मालवणी. आणि हे काय? क्रॅब. हे क्रॅब मगाशी आपण जो क्रॅब बघितला तो. आणि या बघा, या इथे महिला कष्ट करू महिला आहेत. इथे रिफ्रेशमेंटचा स्टॉल आहे हा. आणि त्याचबरोबर इथे बघा, इथे ओव्हन बेक पिझ्झा सुद्धा आहे या स्टॉलवरती. या खिचिया पापड बनतो इथे. इथे बघा, दाबेली आहे आणि हे व्हेज व्हेज आहे ना? व्हेज मंचुरियन राईस आहे. हे व्हेज नूडल्स आहेत. हे शेजवान आहेत, व्हेज शेजवान. कुल्फी आहे. कोणते कोणते फ्लेवर्स आहेत कुल्फीचे? मावा और मला, हे दोही आहे. रायगडची बैठक असं या स्टॉलचं नाव आहे. तर हे खूप खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं मला. काय दादा काय? ग्रीन किमा पाव विथ हर्ब्स अँड स्पायसेस, चिकन टिक्का तंदुरी बिर्याणी इज ऑल्सो फ्लेवरफुल, चिकन रस्सा. हा रेग्युलर चिकन रस्सा आहे का? चिकन कोणत्या पद्धतीने बनवलेलं? मालवणी आहे की? मालवणी आहे विथ स्पायसेस अँड हर्ब्स. आणि कशा बरोबर तुम्ही सर्व करताय? वी सर्व इन भाकरी, तांदळाची भाकरी. तांदळाची भाकरी पण आहे. स्टॉल नंबर किती आपला? 14. मालवणी जत्रा आणि इथे शेगावची कचोरी नाही असं कधी होऊच शकत नाही. हे मालवणी जत्रेमध्ये एवढं फेमस झालं ना शेगावची कचोरी. फक्त मालवणी जत्रा नाही, अख्ख्या मुंबईमध्ये शेगावची कचोरी खूप फेमस झालेला आयटम आहे. हे बघा, ही शेगावची कचोरी तळली जाते इथे. एका वेळेला बघा 15 कचोऱ्या तळल्या जातात. किती मिनिटात होतील या कचोऱ्या? 3 मिनिटात. अगदी 3 मिनिटात या कचोऱ्या रेडी होतील. आता माझ्यासमोर आहे ना 15 कचोऱ्या काढलेल्या याच्यामध्ये संपल्या. आणि या कचोऱ्या इथे बनतातच आहेत अजून. कन्झम्पशन बघा या कचोरीचं. काका स्टॉल नंबर किती आपला? 7. स्टॉल नंबर 7 आहे. मित्रांनो, हे बघा, हे वनिता फूड कॉर्नर स्टॉल नंबर 4 आणि 5. तर ताई काय काय आपल्याकडे? आणि हा बजरी आहे, वडे 15 रुपये. 15 रुपयाला किती वडे? 15 रुपये 1 पीस. अच्छा, हे व्हेज मंचुरियन आहे. अच्छा, इथे चीज केक ठेवलेत. इथे डेझर्ट मध्ये मित्रांनो बघा, इथे चीज केक ठेवलेला आहे. बघा, इथे सुरमई पण आहे, सुरमई फ्राय. पहिला एक्सपिरियन्स आहे यांचा. आणि बघा, केवढा मोठा स्टॉल आहे. बघा, स्टॉल नंबर 4 आणि 5. आणि इथे सीटिंग अरेंजमेंट सुद्धा ठेवलेली आहे. आणि हे सगळं इथे बघा. तुम्ही जेवला तिकडे? कसं वाटलं जेवण? कसं वाटलं जेवण? कसं वाटलं तुम्हाला? टेस्ट वगैरे चांगला आहे. मित्रांनो बघा, फर्स्ट एव्हर अटेम्प्ट आहे यांचा जत्रेमध्ये. आणि हे रिव्ह्यूज तुमच्या समोर आहेत अगदी लाईव्ह. स्टॉल नंबर 4 आणि 5, वनिताज फूड कॉर्नर. इथे आपल्याला कलरफुल मोमोज दिसतायत. सगळ्यांना मोमोजचा स्टॉल आहे, नॉनव्हेज आणि व्हेज चे मोमोज आहेत. याच्यामध्ये ना तुम्ही चहा ठेवलं, तर चहा बद्दल काय स्पेशालिटी? सेंद्रिय गुळाची चहा आहे, ही डायबिटीस साठी चालते. आयुर्वेदिक पद्धतीचा गुळ आहे. टेस्ट करणार थोडीशी ना? आपल्याला नाही सेंद्रिय गुळाची चहा दिली, टेस्ट करायला सांगितलं आणि रिव्ह्यूज द्यायला सांगितले. गुळाची चव येते.
हा आहे स्टॉल नंबर 35. माझ्याकडे हँडमेड ज्वेलरी आहे, एकतर सगळी जी आहे ती माझी हँडमेड ज्वेलरी आहे. माझ्याकडे इयरिंग्स आहेत 40 ला 1, 100 ला 3 असं मी ते ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर सगळी मंगळसूत्र आहेत सिंगलमध्ये. त्याच्यानंतर सगळे नेकलेसेस आहेत, थोडेसे वेगळे लॅरिएट सेट्स आहेत. हे सगळं सगळं जे बोलताय तुम्ही सगळं हँडमेड आहे, मला विश्वास नाही बसत आहे. कारण का हे सगळं तुम्ही अगदी म्हणजे तुमची म्हणजे हाताची कलाकुसर आहे. त्याच्यानंतर माझ्याकडे मंगळसूत्र आहेत, ब्रेसलेट आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, अँकलेट्स आहेत, रिंग्स आहेत, लॅरिएट्स आहेत, नेकलेसेस आहेत जे मी हँग करून ठेवले, जेणेकरून मला पटकन सतत डब्यातनं काढायला नको, सारखे सारखे जात आहेत तर तिथल्या तिथे मला घेता येतील. मला हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे श्रीमती ज्योतिराव, 9870292283. तर कोणाला काही कॉन्टॅक्ट करायचं झालं तर हाच नंबर आहे ना? हो. आणि तो पण तो तुमचा व्हॉट्सअपचा पण नंबर आहे? पण आहे, इंस्टावर पण आहोत आणि फेसबुकला पण. इमिटेशन ज्वेलरीचं स्टॉल आहे इथे. इथून सगळे कोकणी मेवा प्रोडक्ट सगळे स्टॉल्स आहेत इथे. इथून एक लाईनीमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं 50 पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत इथे. हे बघा, इथे सुद्धा कोकणी प्रोडक्ट्स आहेत. अगदी हा लाल पोहे, परत ही कोकम, ही सगळी घरी बनवलेली कोकणचा खाद्य मेवा, कोकणचा मेवा असं आपण म्हणू शकतो. हे बघा, इथे कोकम बटर आहेत, चटणी आहेत इथे, आवळे आहेत, कोकम तेल आहे, कोकम तेल पण आहे आपल्याकडे. तर हा आहे स्टॉल नंबर 55. आणि या स्टॉल वरती यांना काय मिळतं ना ते आपण या दादांकडे जाणून घेऊया. हाय, नमस्कार, मी हेमंत सुरेश नवाळे आणि माझी वाईफ श्वेता हेमंत नवाळे. बेसिकली हा जो व्यवसाय आहे तो माझ्या मम्मीने म्हणजे श्रीमती ज्योती सुरेश नवाळे यांनी या बिझनेसचा स्टार्टअप केला आणि भरपूर छोट्या प्रमाणापासून या बिझनेसला स्टार्टअप केला. माझ्याकडे आज जे पदार्थ अवेलेबल आहेत म्हणजे जे मी मॅन्युफॅक्चरिंग करतो त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत बेसनाचे लाडू, डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू, ओट्स लाडू, गहू गुळ पाक, नाचणी गुळ पाक, काजू कतरी, मोहनताळ, चकली, दिवाळीचा फराळ आणि त्याचबरोबर माझ्याकडे आपल्याला जवळपास 72 ते 75 ग्रामचा एक मोठा मोदक, म्हणजे जी तुम्ही बाहेर साईज घेता त्या साईजपेक्षाही किमान जास्त मोठा मोदक. एका माणसाने एक मोदक जरी खाल्ला तर त्याला मेंटली सॅटिस्फॅक्शन येईल. आणि लाडू माझे हँडमेड असतात, जे गुळ आहे, तूप आहे आणि डिंका आहे. डिंका आहे ते कडुलिंबाचं असतं ह्याच्यामध्ये. आणि त्याच्याबरोबर जे तूप आहे ते गाईच्या तुपापासून आपण बनवतो. आणि जे तुम्हाला गुळ आपण जे बाहेर मोठ्या ब्रँड्समध्ये जाऊन गुळ सेलिंग करून आपण घरी आणतो तर ते गुळ नॅचरल गुळ नसतं, सेंद्रिय गुळ म्हणतो आपण त्याला मराठीत. तर आपल्याकडे जे गुळ आहे ते गुराळातून येतं. माझ्याकडे जी नाचणी आणि काजू जे आहे ते मला राजापुरातून वडिलांच्या गावावरून उपलब्ध होते. आणि जे गुळ, डिंक आणि तूप जे आहे ते मला साताऱ्यावरून माझ्या मम्मीच्या इथून मला उपलब्ध होते. तर मी तुम्हाला एवढंच शाश्वती देईन की आपण मला बिझनेस देत राहिला तर मी तुम्हाला नक्की याच गोष्टीची खात्री देईन की माझ्याकडे जे प्रोडक्ट आहेत ते तुम्हाला प्युअरच तुमच्यापर्यंत, तुमच्या मुखात. शेवटी आपण म्हणतो अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, तर प्रत्येकाच्या मुखात अन्न हे सकस जाणं हे माझं कार्य आहे. तर कोणाला तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर तुमचा काय कॉन्टॅक्ट नंबर? माझा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझं कार्ड देऊन ठेवतो सरांकडे. आणि माझा जो नंबर आहे तो मी ओरली सुद्धा सांगतो, 8108018799, श्रीमती ज्योती सुरेश नवाळे. आणि माझा नंबर म्हणजे मी हेमंत सुरेश नवाळे, 8169709668. तर तुमचे रिव्ह्यूज काय, जत्रा कशी वाटली तुम्हाला? जेवण चांगलं आहे, पारंपरिक कोकणातलं जेवण आहे, छान वाटलं, बरं वाटलं. तू काय म्हणशील? खूप दिवसांनी तुळजाभवानीचं मंदिर बनवलं, छान असं मखर आहे, नक्की बघायला या. आणि ताई तू काय म्हणशील? मंदिर वगैरे खूप छान आहे आणि स्पेशली सी फूड खूप छान आहे, खूप उत्तम आहे जत्रा. तर मित्रांनो, आता आपण जो मालवणी फेस्टिवल जो बघितला, मालवणी महोत्सव जो बघितला, तर त्या मागे बघा केवढं मोठं हे मंडळ आहे. मंडळाचे सगळेजण इथे आयोजक आहेत, प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचललेला आहे. तर दादा तुम्ही काय सांगाल या फेस्टिवल बद्दल? नमस्कार, जय महाराष्ट्र. फेस्टिवल बद्दल बोलायचं तर आमचा पहिला टाइम आहे करायचं, या ग्राउंड अप झालंच नाही फेस्टिवल, त्यामुळे आम्ही मालवणी मस्त ठेवलंय. मालवणी खाद्य संस्कृती आपल्याला अनुभवायची असेल तर आपण इथे येऊ शकतो. तर मित्रांनो, हे काका आहे बघा, आपल्याला हे आवाहन करतात की तुम्ही या इथे आणि या फेस्टिवलचा आनंद नक्की घ्या. जय महाराष्ट्र. आजपर्यंत आमच्या इथे 2 नंबर ग्राउंडला एकही कार्यक्रम राबवला गेला नव्हता, आता तो पहिल्यांदाच मालवणी महोत्सव भरलेला आहे. आम्ही खूप आनंदी, खूप खूप त्याचा लाभ घेतोय. पण जवळ 500 पेक्षा जास्त वायका होत्या,
तिकडे. तर खरंच खूप धन्य आहे तुमच्यात, म्हणजे तुमचं स्पिरिट मानलं पाहिजे आणि सगळ्यांनी आवर्जून येऊन एकत्र येऊन एक टीम वर्क आहे ते आपल्याला या फेस्टिवलच्या माध्यमातून दिसलं पाहिजे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो चारकोप सेक्टर 2 इथे तुम्ही नक्की या आणि या स्टॉलला तुम्ही नक्की भेट द्या आणि इकडे असलेल्या मालवणी आणि कोकणी खाद्य संस्कृतीचा नक्की 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 आस्वाद घ्या. प्रसन्न वातावरण होण्यासाठी आणि इथे 45 वर्ष झाली हे मैदान उप झाल्यापासून 45 इयर्स मध्ये मालवणी महोत्सव येथील स्थानिक जे सुशिक्षित मुलं आहेत त्यांच्यासाठी बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहन करण्यासाठी हा हे आयोजन आहे ऍक्च्युली. आणि तुळजाभवानीच्या मूर्तीची स्थापना आम्ही केलेली आहे आणि ती विधिवत पूजा करून केली आहे जेणेकरून हिंदू संस्कृतीमध्ये आपल्याला पुढच्या पिढीला आपण हा मेसेज देऊ आपण आपल्या हिंदू संस्कृती जास्तीत जास्त प्रचार करून आताची मुलं वेगवेगळ्या मार्गाने चुकीची न जाता आपल्याला पुन्हा संस्कृती त्यांना आणण्यासाठी हा प्रयत्न करत आहेत सगळे कार्यकर्ते मिळून. शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम राबवू शकतोय. आमचे शाखा प्रमुख आहेत संतोष गवळी साहेब यांचं प्रामुख्याने खूप मोठं योगदान आहे या कार्यक्रमाला. त्यांनी खूप मेहनत घेतले आणि आम्ही पहिल्यांदाच बघतोय की एक कार्यकर्ता आपल्या जमिनीला जोडून सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचं काम करतात आहेत ते. आणि आम्हा महिलांनाही पुढे जाण्यासाठी खूप प्राधान्य दिलं आहे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून. काल आमच्यासाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम त्यांनी राबवला इथे आणि आम्हाला खूप आनंद घेत आला त्या कार्यक्रमाचा. युवा नेता आणि युवकांसाठी हा मालवणी महोत्सव हा जास्त पॉझिटिव्हपणे लोकांना एनर्जी देणार आहे कारण जुन्या जनरेशन मधून नवीन जनरेशन मधला जो गॅप आहे तो कमी करण्याचं काम या मालवणी महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही करत आहोत सगळे शिवसैनिक. नवीन बाई पण त्यांच्या बरोबर बळाडीने उभे राहिलेले आहेत त्यांनी सुद्धा सगळ्यात मोठा सपोर्ट केलेला आहे आणि संतोष गवळी आणि आमच्या ताई त्यांनी सुद्धा मालवणी महोत्सवामध्ये विशाखा मोरी आहेत यांनी या सगळ्या महिलांनी लालसिंग विभाग प्रमुख आहेत लालसिंग राजपूत साहेब त्यांनी सुद्धा तसेच आमचे बाकीचे सगळे पदाधिकारी अगदी शाळेची लहान मुलांपासून ते मोठ्या वृद्ध लोकांपर्यंत कार्यक्रमामध्ये या सगळ्यांना सामावून घेऊन आम्ही मालवणी महोत्सव करत आहोत. ही मालवणी जत्रा जी 10 दिवस भरवली आहे त्यामध्ये खाद्य संस्कृतीचं दर्शन तर आपल्याला होतच आहे त्याचप्रमाणे 10 दिवसामध्ये भरपूर असे कार्यक्रमांचं इथे आयोजन केलेलं आहे आणि भरपूर पब्लिकचा पण त्याला छान रिस्पॉन्स आहे. गर्दी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि नाटक म्हणा किंवा महिलांचा पैठणीचा कार्यक्रम तसेच हळदी कुंकू देवीचा विविध कार्यक्रम भजन आणि मालवणी पद्धतीचे सर्व खाद्य संस्कृती इथे दाखवण्यात आलेली आहे याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्या. हा कार्यक्रम चारकोप सेक्टर 2 मध्ये आयोजित केलेला आहे. याचे आयोजक आहेत नवीन भाई तसेच संतोष गवळी साहेब. आपण नक्की या आणि ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या एवढीच विनंती. जय भवानी जय शिवाजी जय भवानी. तर अशा प्रकारे आपण आता ही चारकोप मध्ये सेक्टर 2 मध्ये असलेली मालवणी जत्रा बघितली आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघितली आहे. तर तुम्हाला एकच सांगतो की या जत्रेला तुम्ही नक्की भेट द्या आणि मराठी खाद्य संस्कृतीचा आस्वाद घ्या आणि इकडे असलेले कष्टकरू लोकांचे स्टॉल्स आहेत त्यांना सुद्धा भेट द्या. खूप छान छान वस्तू आहेत छान छान प्रोडक्ट्स ते घेऊन आलेले आहेत. आणि अजून एक सांगतो तुम्हाला की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.